झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात प्रथमच नारी कॅब ही वेगळी टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे। या टॅक्सी सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे ही टॅक्सी सेवा महिला चालवणार आहेत। जागतिक महिला दिनानिमित्त ही अनोखी सेवा पुण्यात पहिल्यांदाच सुरू होतीये। पुण्यातल्या रस्त्यांवर आता अशा जरा हटकी असलेल्या कॅब अर्थात टॅक्सी दिसणार आहेत। पण तुम्ही जर पुरुष असाल आणि या कॅबनं प्रवास करू असा तुमचा विचार असेल तर ते शक्य नाही। या कॅब सर्व्हिसचं नाव पाहिलं की त्या मागचं कारण तुम्हाला नक्कीच समजेल। ही आहे नारी कॅब सर्व्हिस। या कॅबचे ड्रायव्हर फक्त महिला असणार आहेत आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे फक्त महिलाच ह्या कॅब मधून प्रवास करू शकणार आहेत। या कॅब ड्रायव्हर महिलांना फक्त ड्रायव्हिंगचंच नाही तर स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देण्यात आलंय। गेल्या 2 महिने आम्ही ट्रेनिंग घेत आहोत आणि त्यांची पेपरला पण ऍड होती आणि आमच्या रिलेटिव्हमध्ये एकदा मॅडम त्यांनी सांगितलं होतं आणि KK ट्रॅव्हल्स आम्ही बरेच वर्ष झाले ओळखतो। सरांनी स्वतः ट्रायकर वगैरे बसवलेले, सेफ्टी सगळं सर स्वतः संरक्षणासाठी ट्रेनिंग चालू केलेले आता आमच्या संरक्षणासाठी किंवा कस्टमरसाठी। नारी कॅबची ही सेवा सुरू होते ती जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर। सुरक्षेच्या दृष्टीनं ह्या कॅब मध्ये GPRS यंत्रणाही असणार आहे। पहिल्या टप्प्यात पुण्यात अशा 50 नारी कॅब धावणार आहेत। ट्रॅकिंग सिस्टीम लावलेली आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कधी काय आम्ही आमच्या ऑफिसमध्ये बसून ती गाड्या कुठे चालल्या मॉनिटर करू शकतो। त्याला जिओ फेन्सिंग म्हणून एक प्रकार असतो ते व्हेकल ट्रॅकिंग मध्ये, त्यामध्ये गाडी जर काय हद्दीच्या बाहेर गेली तर इमिजिएट SMS येतो आम्हाला। IT क्षेत्रात आणि शिफ्ट मध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी नारी कॅब उपयोगी ठरणार आहे तर ज्येष्ठ महिलांना भाड्यामध्ये विशेष सवलत मिळणार आहे। पुण्यानंतर नारी कॅबचा पुढचा टप्पा असणार आहे पुणे मुंबई पुणे सेवा। महिलांसाठी ही वेगळी सेवा सुरू झाल्यानं हा जागतिक महिला दिन पुणेकर महिलांसाठी विशेष ठरणार आहे। Z24 साठी नितीन पाटोळे सह ब्युरो रिपोर्ट पुणे। Z24 तास एक पाऊल पुढे।